नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये तुम्हाला मी हाऊ टू कंट्रोल स्पीड ऑफ डबल ॲक्टिंग सिलेंडर हे शिकवणार आहे. ठीक आहे, आता जसं तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की हा जो पार्ट आहे हा सेम आहे कुठल्याही कंपोनंटच्या, कुठल्याही न्यूमॅटिक सर्किट सॉरी हायड्रॉलिक सर्किटमध्ये हा पार्ट सेम राहणार आहे. ठीक आहे, तर आता हे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, रिझर्वायर, फिल्टर, पंप, पी आर व्ही, प्रेशर गेज वगैरे सगळ्या गोष्टी. हा एक मी 4x2 सोलनॉइड ऑपरेटेड वन साइड ऑपरेटेड सोलनॉइड वॉल्व घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे फ्लो कंट्रोल वॉल्व विथ इनबिल्ट चेक वॉल्व घेतलेला आहे आणि इथे एक डबल ऍक्टिंग सिलेंडर आहे. तर मला काय करायचं आहे, हा सिलेंडर ऍक्च्युएट तर करायचा आहे पण याची स्पीड जी आहे याची कंट्रोल करायची आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, फक्त हा फ्लो कंट्रोल वॉल्व विथ इनबिल्ट चेक वॉल्व घेतलेला आहे. आता हे सर्किट मी काय करतो, कम्प्लीट करतो. हा पंप मधनं जे ऑइल जात आहे मी काय करणार, याचा हा जो पी पोर्ट आहे याच्या पी पोर्टला कनेक्ट करतोय, हा इथे कनेक्ट करतोय. या सिलेंडरचा हा जो हा पोर्ट आहे म्हणजे डीसी वॉल मधनं जो ए पोर्ट जातोय तो मी याच्या ऍक्च्युएटरच्या ए साइडला लावतोय आणि ऍक्च्युएटरचा जो बी पोर्ट आहे तो काय करतोय मी डीसी वॉलच्या बी पोर्टला लावतोय. ठीक आहे, आता हे सर्किट कम्प्लीट झाले. आता बघू आपण कसं झालंय. डीसी वॉल होता हा, फ्लो कंट्रोल वॉल हा, डबल ऍक्टिंग सिलेंडर. ठीक आहे, आता इथे सुरुवातीला काय होईल, पंप काय करेल, पंप स्टार्ट झाल्यानंतर प्राइम मूवर मधून ऑइल काय होईल, रिझर्वायर मधून फिल्टर थ्रू पंप मध्ये येईल, प्रेशराइज ऑइल इकडे डीसी वॉल कडे जाईल सोलनॉइड ऑपरेटेड मध्ये. ठीक आहे, जेव्हा सोलनॉइडला सिग्नल येईल तेव्हा हा डीसी वॉल या कंडिशन मध्ये जाईल. या कंडिशन मध्ये काय होतं, ऑइल पी कडून ए कडे जाते आणि बी कडून ऑइल आर कडे जाते. ठीक आहे, पण जेव्हा ऑइल पी कडून ए कडे जाते तो डीसी वॉलच्या ए पोर्ट कडून ऍक्च्युएटरच्या ए पोर्ट कडे मध्ये असताना जात असताना आपण काय केलंय, फ्लो कंट्रोल वॉल टाकलाय. ठीक आहे, फ्लो कंट्रोल वॉल विथ इनबिल्ट चेक वॉल आहे. तर आता कसं असतं, फ्लो कंट्रोल वॉलचं काय काम आहे की हे जे क्वांटिटी ऑफ ऑइल ऍडमिटिंग इन टू द सिलेंडर जे आहे ते काय करतो, आपण कंट्रोल करतो. आणि हा चेक वॉल आहे, चेक वॉल हा वन वे वॉल असतो. तुम्ही एफ एम मध्ये सुद्धा पाहिलं असेल, चेक वॉल मध्ये कसं असतं की सर्कल टू ट्रायंगल नो फ्लो, ट्रायंगल टू सर्कल फ्री फ्लो. ठीक आहे, सर्कल टू ट्रायंगल नो फ्लो, ट्रायंगल टू सर्कल फ्री फ्लो. तर आता जेव्हा ऑइल पी कडून ए कडे आलं, ठीक आहे, ऑइल काय होईल, फ्लो कंट्रोल वॉल मध्ये जाईल. तुम्ही जेवढा फ्लो कंट्रोल ओपन केला असेल तेवढंच ऑइल काय होईल, वरच्या साईडला जाईल, पण त्यावेळेस ऑइल इकडे सुद्धा येईल. ठीक आहे, ऑइल इकडे आलं, फ्लो कंट्रोल वॉल मध्ये आलं, पण फ्लो कंट्रोल वॉल मधून वर जाईल का, नाही, कारण की आपला फ्लो कसा आहे, वर सर्कल मधून ट्रायंगल मध्ये जात नाहीये. सर्कल मधून ट्रायंगल मध्ये जात नाही म्हणजे फ्लो काय झाला, इथेच थांबला. जेवढं तुम्ही फ्लो कंट्रोल वॉल ओपन करताल तेवढ्याच क्वांटिटीचं ऑइल काय होईल, तुमच्या ऍक्च्युएटरच्या फेस पिस्टनच्या फेस साईडला जाईल. तेवढंच ऑइल काय होईल, इथे गेल्यानंतर तुमच्या जे ऍक्च्युएटरची स्पीड आहे अल्टिमेटली काय झाली, कंट्रोल झाली. तुम्हाला जर ऍक्च्युएटरची स्पीड वाढवायची तुम्ही फ्लो कंट्रोलचा नॉब तुमच्या पद्धतीने ओपन करणार, त्या याच्यानुसार तुमची स्पीड काय होणार, वाढणार. आता ही झाली फर्स्ट पोझिशन. या फर्स्ट पोझिशन मध्ये पी टू ए तुमचं काय होतं, स्पीड कंट्रोल होत होती. बी टू आर ऑइल, या साईडचं ऑइल काय होईल, बी कडून इकडे खाली रिझर्वायर येईल. ठीक आहे, आता याची नेक्स्ट पोझिशन आहे. आता सॉलेनाइडचं जे सिग्नल आहे ते काय झालं, मी क्लोज केलं तर काय होतं, हा जो डीसी वॉल आहे या कंडिशन मधून या कंडिशन मध्ये जातो. जेव्हा तो वॉल या कंडिशन मध्ये जातो तेव्हा हे पिक्चर इथे असं दिसतं की ऑइल काय होते, पी कडून बी कडे जाते आणि या साईडचं ऑइल काय होते, ए कडून आर कडे जाते, म्हणजे खाली रिझर्वायर कडे जाते. ठीक आहे, आता आपण बघूया. आता मी पूर्ण सर्किट नाही काढत, मी फक्त इथं सिम्बॉल काढणार आहे, हा पंपचा सिम्बॉल, बाकीचं मी पूर्ण नाही काढलेलं. ठीक आहे, आता पंप कडून ऑइल काय होते, पंप कडून ऑइल बी कडे जाते, बी कडून सिलेंडरच्या बी कडे जाते. ठीक आहे, पिस्टनच्या रॉड साईडला गेलं तर या साईडचं जे ऑइल आहे ते काय होतं, ए कडून खाली जाते, फ्लो कंट्रोल वॉल कडे जाते. फ्लो कंट्रोल वॉल जेवढा ओपन असेल तेवढं क्वांटिटीचं ऑइल खाली येते. ठीक आहे, पण आता ऑइल या सोबत चेक वॉल कडे सुद्धा जाते, पण आपलं चेक वॉलचं कसं फंक्शन आहे, ट्रायंगल टू सर्कल फ्री फ्लो आहे, म्हणजे काय होईल, चेक वॉल ओपन होईल, चेक वॉल होईल, मॅक्झिमम क्वांटिटीचं ऑइल काय होईल, तुमचं चेक वॉल थ्रू खाली ए कडून रिझर्वायर कडे जाईल. म्हणजे या स्ट्रोक मध्ये तुम्हाला
जेव्हा स्पीड फॉरवर्ड डायरेक्शनला किंवा एक्सटेंड होतोय तेव्हा तुम्हाला तुम्हाला स्पीड कंट्रोल भेटतीये, पण जेव्हा रिटर्न स्ट्रोक आहे तेव्हा तुम्हाला स्पीड कंट्रोल भेटत नाहीये, कारण की चेक वॉल मधून तुमचं ऑइल काय होते रिझर्वायर कडे येत आहे. आता ही जी सोलनॉइड ऑपरेटेड हा सिंगल साइड सोलनॉइड ऑपरेटेड आहे, तर इथे स्प्रिंग आहे. ही स्प्रिंग का वापरलेली आहे की जेव्हा इकडचं जे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे ते जर क्लोज झालं तर ह्या स्प्रिंग मुळे काय होतो, आतला जो स्पूल असतो तो स्पूल काय होतो या डायरेक्शनला आपोआप ओढला जातो, म्हणजे जी ही पोझिशन आहे त्याची या पोझिशनला तो काय होतो स्प्रिंग मुळे आपोआप त्या साइडला जातो. स्पीड कंट्रोल ऑफ डबल ऍक्टिंग सिलेंडर. आता तुम्हाला ज्या डायरेक्शनला तुम्हाला स्पीड कंट्रोल करायची त्या डायरेक्शनला तुम्ही एक फ्लो कंट्रोलर विथ इनबिल्ट चेक वॉल टाकून तुम्ही स्पीड अटेंड तुमची स्पीड रेग्युलेट करू शकता. थँक्यू. जसं की मी तुम्हाला सांगितलं हे स्पीड कंट्रोल ऑफ डबल ऍक्टिंग सिलेंडर आहे, तुम्ही काय केलेलं फ्लो कंट्रोल ऑफ इनबिल्ट चेक वॉल सिलेंडरच्या इनला जिथं ऑइल जाते तिथे ठेवलेलं आहे, तर या सर्किटला काय म्हणतात मीटर इन सर्किट म्हणतात. ठीक आहे, आता याच्या ह्या दोन पोझिशन झाल्या. आता या मीटर इन सर्किटचे अप्लिकेशन ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण पाहूया. अप्लिकेशन काय, फायनल स्पीड. मी फक्त हेडिंग लिहिली फायनल स्पीड. फायनल स्पीड म्हणजे काय, जेव्हा ऑइल जेवढ्या क्वांटिटीचं ऑइल पाहिजे तेव्हा इथे जाईल आणि पिस्टन त्याच तेवढ्या स्पीडमध्ये तुमचा पिस्टन काय होईल फॉरवर्ड डायरेक्शनला जाईल, तर तुम्हाला काय होती फायनल स्पीड भेटते. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही हे जे सर्किट आहे जिथे तुम्हाला फायनल स्पीड अटेंड करायची आहे तिथे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर मूव लोड. मूव लोड म्हणजे काय, सम कन्सिडर करा की तुम्हाला एखाद्या ठिकाणचा इथे इथे लोड आहे आणि हा लोड काय करायचा आहे तुम्हाला या डायरेक्शनला मूव करायचा आहे. त्यावेळेस तुम्ही जशी याची जी पिस्टनची स्पीड आहे ती एकदम फायनल आहे म्हणजे व्यवस्थित आहे, तर ती काय होणार हा लोड तुमचा काय होणार व्यवस्थित हळूहळू समोरच्या डायरेक्शनला मूव होणार. त्याच्यानंतर रेजिस्टिव्ह लोड आहे एक अप्लिकेशन. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज आहे, ही जी सिस्टीम आहे ही जी मीटरिंग सर्किट आहे तुम्ही हाय प्रेशर सिस्टीमला वापरू शकता. त्याच्यानंतर जिथे तुम्हाला लो पिस्टन स्पीड पाहिजे तिथे तुम्ही लो पिस्टन स्पीड हे त्याचं ऍडव्हान्टेज आहे. डिसएडव्हान्टेज मध्ये नॉट सुटेबल फॉर हायर प्रेशर. जसं त्याच्यानंतर हॉट ऑइल ऍडमिटिंग इन टू द सिलेंडर. हॉट ऑइल ऍडमिटिंग इन टू सिलेंडर म्हणजे काय, की जेव्हा तुमचं ऑइल डीसी वॉल मधनं फ्लो कंट्रोल वॉल मध्ये जाते तर इथं काय होतं तुमचा जो फ्लो कंट्रोल वॉल थ्रू जेव्हा ऑइल समोरच्या डायरेक्शनला जातं तेव्हा तिथे काय होतं मॅक्झिमम फ्रिक्शन होतं आणि हे जे फ्रिक्शन झालेलं जे हीट झालेलं ऑइल आहे ते काय जातं तुमच्या सिलेंडरमध्ये जातं आणि तुमच्या ऑइल सील किंवा आतमधल्या पोर्शनला काय करतो तो डॅमेज करायचा प्रयत्न करत असतं. हे त्याचे अप्लिकेशन ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहे. हे मीटर इन सर्किट आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मीटर आउट सर्किट पाहूया. थँक्यू.